हेलो एवरीवन, वेलकम टू ऑल ऑफ यू ऑन आवर एजुकेशनल यूट्यूब चैनल। डियर स्टूडेंट, इन टुडेज वीडियो लेक्चर वी आर गोइंग टू लर्न दैट वन ऑफ द इम्पॉर्टेंट राइटिंग स्किल सेक्शन, दैट इज समरी राइटिंग। समरी राइटिंग मीन्स मराठी मध्ये सारांश लेखन। विद्यार्थी मित्रांनो, समरी राइटिंग हे सामान्यतः एखाद्या अनसीन पॅसेजवर विचारलेले असते। एग्जाम मध्ये 12 मार्क्ससाठी अनसीन पॅसेज तुम्हाला दिलेला असतो व त्यावर आधारित ए व बी असे दोन क्वेश्चन्स विचारलेले असतात आणि त्यामधील बी क्वेश्चन हा समरी रायटिंग वरती डिपेंड असतो। अनसीन पॅसेजवरती तुम्हाला समरी रायटिंग विचारलेले असते। बी क्वेश्चन 3 मार्क्ससाठी असतो आणि बी क्वेश्चनमध्ये समरी रायटिंग हा क्वेश्चन विचारलेला असतो। जनरली एग्जाममध्ये कोणत्याही सब्जेक्टवरती अनसीन पॅसेज दिलेला असतो। अनसीन मीन्स आउट ऑफ द टेक्स्ट बुक और टेक्स्ट बुकच्या बाहेरील पॅसेज, त्याला आपण अनसीन पॅसेज म्हणतो। आणि त्या पॅसेजवरती समरी रायटिंग तुम्हाला विचारलेली असते। लेट सी समरी रायटिंग, सारांश लेखन म्हणजे काय ते आता पाहूयात आपण। ए समरी इज ए रेकॉर्ड इन द रीडर्स ओन वर्ड्स दॅट गिव्ज द मेन पॉइंट्स ऑफ ए पीस सच ॲज ए न्यूजपेपर आर्टिकल, ए लेक्चर, ए पॅसेज, ए चॅप्टर ऑर इवन ए होल बुक। म्हणजेच काय, सारांश लेखन हे एक प्रकारे वाचकाच्या शब्दांमध्ये मुख्य मुद्द्यावरती आधारित केलेले लिखाण असते। पहा पुढे, समरी रायटिंग किंवा सारांश लेखन हे पॅसेजवरती किंवा न्यूजपेपरवरती किंवा आर्टिकल, एखाद्या चॅप्टर किंवा होल बुकवरती देखील लिहिले जाऊ शकते। समरी रायटिंग इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स वाईल कन्वेईंग अन आयडिया। म्हणजेच काय, समरी रायटिंग करत असताना अनावश्यक पॉईंट्स ड्रॉप करून फक्त मुख्य मुद्दे किंवा मुख्य पॉईंट्स आपल्याला लिहायचे असतात। पहा पुढे, इट एम्स टू एनहान्स कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग रेडंडन्सी विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन। म्हणजेच काय, सारांश लेखनामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आपण विचारत घेतो आणि त्याच्या आधारे, समरीच्या आधारे संवाद साधला जातो। म्हणजेच काय, सारांश लेखन करत असताना महत्त्वाच्या पॉईंटचा आपण उल्लेख आवर्जून करत असतो। पहा पुढे, समरी रायटिंग डिस्क्राइब्ड ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल ऑफ रायटिंग टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी इज ए रिक्वेसाईट वर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल्स। म्हणजेच काय, समरी रायटिंग हे लिखाणाचे प्राथमिक तत्त्व आहे आणि समरी रायटिंगमध्ये जे आवश्यक घटक आहेत तेवढेच लिहिलेले असतात। त्याचबरोबर समरी रायटिंगमुळे आपले भाषा कौशल्य देखील, रायटिंग स्किल म्हणजेच भाषा कौशल्य देखील आपले सुधारण्यास मदत होते। पहा पुढे, द पॅसेज ऑर एक्स्ट्रॅक्ट फॉर समराइजेशन could be a piece of writing such as a newspaper article, chapter, the transcription of a lecture or even a full length book. The aim of the summary is to present the readers with a brief, clear and objective account of the passage or extract. म्हणजेच काय, सारांश लेखन करण्याकरिता वर्तमानपत्र किंवा एखादा लेख, एखादा अध्याय किंवा एखादे पुस्तक यापैकी कोणतेही लिखाण असू शकते। पॅसेजचा किंवा पॅरेग्राफचा थोडक्यात व स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ आढावा वाचकांसमोर सादर करणे हा समरी रायटिंगचा मुख्य उद्देश असतो। नाउ सी डूज ऑफ समरी रायटिंग। म्हणजेच काय, सारांश लेखन करत असताना कोणत्या गोष्टी केल्या जातात किंवा करायला पाहिजेत। सी फर्स्ट पॉईंट, रीड अँड रीरीड द पॅसेज। म्हणजेच काय, दिलेल्या पॅसेज हा तुम्हाला समजेपर्यंत पुनर्वाचन करायला पाहिजे। सी सेकंड पॉईंट, अंडरस्टँड। म्हणजेच काय, दिलेला पॅसेज हा तुम्ही पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे। थर्ड पहा, रीड द इन्स्ट्रक्शन्स। म्हणजेच काय, पॅसेजमध्ये दिलेल्या सूचनांचे तुम्ही पालन केले पाहिजे। नेक्स्ट पॉईंट, फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज।
म्हणजेच काय, नेमके कोणत्या गोष्टीचा सारांश लेखन करायचे आहे याचा पहिल्यांदा तुम्ही शोध घ्यायचा आहे, म्हणजेच त्यातले मुख्य विषय तुम्ही किंवा मुख्य पॉईंट शोधायचे आहेत. नाउ सी नेक्स्ट पॉईंट, आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. म्हणजेच काय, स्वतःला प्रश्न विचारून मुख्य माहिती काय आहे किंवा मुख्य मुद्दे कोणते आहे ते तुम्ही ओळखायचे आहे त्या पॅसेजमधील. पहा नेक्स्ट पॉईंट, फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. म्हणजेच काय, समरी रायटिंग करत असताना लहान अशी वाक्य तयार केली पाहिजेत, जास्त मोठी वाक्य तयार करायची नाहीत. सी नेक्स्ट पॉईंट, कनेक्ट द सेंटेन्सेस यूजिंग लिंकर्स. म्हणजेच काय, उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य जोडता आले पाहिजेत. सी नेक्स्ट पॉईंट, रिमूव रिडंडंट वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. म्हणजेच काय, महत्त्वाचे पॉईंट्स लिहित असताना अनावश्यक असे वाक्य तुम्ही ड्रॉप केले पाहिजेत समरी रायटिंग करत असताना. पहा नेक्स्ट पॉईंट, ओमिट डिटेल्स. म्हणजेच काय, समरी लिहित असताना विस्तृतपणे माहिती त्याची लिहित बसायची नाही, शॉर्टमध्ये आपण मुख्य मुद्दे लिहायचे असतात. नेक्स्ट पॉईंट, अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. म्हणजेच काय, समरी लिहित असताना तुम्ही स्वतःचे स्पष्टीकरण देणे टाळले पाहिजे, जे गरजेचं आहे तेवढंच मुख्य मुद्दे तुम्ही लिहिले पाहिजेत. नाउ सी नेक्स्ट, डोंट्स ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग करत असताना कोणत्या गोष्टी करू नयेत ते आता पाहूयात आपण. सी फर्स्ट, इन्क्लूड. म्हणजेच काय, समरी रायटिंग करत असताना अनावश्यक मुद्दे व स्वतःजवळचे मुद्दे त्यामध्ये समाविष्ट करू नयेत, जे आहेत तेवढेच पॉईंट्स आपल्याला मुख्य पॉईंट्स लिहायचे असतात. नाउ सी सेकंड पॉईंट, एक्सक्लूड. म्हणजेच काय, समरी रायटिंग करत असताना पॅसेजमधील महत्त्वाचे पॉईंट्स ड्रॉप करू नयेत. सी थर्ड पॉईंट, ॲड. ॲडमध्ये समरी रायटिंग लिहित असताना किंवा करत असताना स्वतःचे पॉईंट्स त्यामध्ये ॲड करू नयेत, पुटअप करू नयेत. सी फोर्थ पॉईंट, कमेंट. म्हणजेच काय, समरी लिहित असताना दिलेल्या पॅसेजवरती कोणत्याही प्रकारे आपण स्वतःची कमेंट करू नये. आणि लास्ट पॉईंट पहा, गिव एक्झाम्पल. म्हणजेच काय, समरी रायटिंग करत असताना कोणत्याही प्रकारचे एक्झाम्पल्स आपण द्यायचे नसतात. नाउ सी स्टेप्स फॉर समरी रायटिंग. द फॉलोइंग स्टेप्स आर यूज्ड फॉर समरी रायटिंग. सी फर्स्ट स्टेप, रीड द आर्टिकल ट्वाईस. म्हणजेच काय, दिलेला लेख हा दोन वेळेस तुम्ही वाचला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही तो आर्टिकल किंवा पॅसेज डबल वाचला पाहिजे. सी नेक्स्ट स्टेप, सेकंड, आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. लेख लिहिण्यामागील उद्देशाबद्दल तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारले पाहिजेत. सी थर्ड स्टेप, आयडेंटिफाय द मेन आयडिया. म्हणजेच काय, पॅसेजमधील मुख्य विषय किंवा कल्पना आपण समजून घेतली पाहिजे. सी नेक्स्ट स्टेप, फोर्थ स्टेप, राईट द फर्स्ट ड्राफ्ट. म्हणजेच काय, तर समरी रायटिंग करत असताना अगोदर आपण त्याचा आराखडा तयार केला पाहिजे, ड्राफ्ट तयार केला पाहिजे. सी नेक्स्ट स्टेप, स्टेप नंबर फाईव्ह, रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. म्हणजेच काय, समरी रायटिंगचा तयार केलेला आराखडा एडिट करून त्यामध्ये तुम्ही परत आणखी सुधारणा करू शकता. अँड लास्ट स्टेप, राईट द फायनल ड्राफ्ट. आणि समरीचा फायनल आराखडा शेवटी तुम्ही तयार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही समरी रायटिंग करायचे आहे. अशा प्रकारे या स्टेपनुसार तुम्ही समरी रायटिंग करायचे आहे. विद्यार्थी मित्रो, आपण समरी रायटिंग म्हणजे काय, समरी रायटिंग करत असताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी करू नयेत टाळल्या पाहिजेत, त्यासोबत आपण समरी रायटिंगच्या स्टेप देखील आत्ता पाहिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रो, समरी रायटिंगचे काही एक्झाम्पल्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे, जेणेकरून तुम्हाला समरी रायटिंग कशाप्रकारे लिहिली जाते हे समजेल. एक्झाम्पलमध्ये काही पॅसेज दिलेले आहेत व त्या पॅसेजच्या आधारे त्यावर आधारित समरी देखील तुम्हाला ॲन्सर फॉर्ममध्ये मी दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आणखी समरी रायटिंगचे एक्झाम्पल्स घेऊन त्याची प्रॅक्टिस करू शकता. नाउ सी एक्झाम्पल्स ऑफ समरी रायटिंग.